न्यायालयावर विश्वास आहे, आम्ही न्यायालयाचा अपमान करत नाही, कोणीतरी काहीतरी आरोप करायचा आणि त्याला कोर्टाने विचारायचं, कागदे मागवायची, त्याला दिलासा म्हणत नाही, किरीट सोमय्या यांनी सरकारवर आरोप केलेला आहे. हायकोर्टाने आम्हाला सांगितलं होतं, किरीट सोमय्या आणि नील सोमय्याला तुम्ही पोलिसांना सहकार्य करा, आम्ही केलं करीत आहोत, आम्हाला जी जी माहिती सांगितली ती दिली. आज विक्रांत विषयासंदर्भात पुढची सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरेंनी 12 आरोप केले, त्यातील 11 एक पैशाचाही पुरावा उद्धव ठाकरेंना सापडला नाही. उद्धव ठाकरे सरकार कामाला लागले, परंतु आम्ही तिघांनीही आयुष्यात एक दमडीचा भ्रष्टाचार केला नसल्यामुळे ते तोंडघशी पडले. आता एका विषयात हायकोर्टाने देखील प्रश्न विचारले, ते आता बाहेर येईल. आता किरीट सोमय्या सगळ्यांना उत्तर देणार की तुम्ही जे पैसे खाल्ले तर त्याचं काय झालं. मारण्याच्या धमक्या देणे हा ठाकरे यांचा अधिकार आहे. कुणीतरी काहीतरी आरोप करायचा आणि त्याला कोर्टाने विचारायचं, कागदे मागायची, त्याला दिलासा म्हणत नाही, न्यायालयावर विश्वास आहे, आम्ही न्यायालयाचा अपमान करत नाही, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं. 28 आहे. हायकोर्टाने आम्हाला सांगितलं होतं किरीट सोमय्या आणि नील सोमय्याला तुम्ही पोलिसांना सहकार्य केला, आम्ही केलं करीत आहोत, आम्हाला जे जे माहिती मागितली ते आम्ही दिली. आता आज हायकोर्टात विक्रांत विषयासंबंधी पुढची सुनावणी होणार. नक्कीच सर, ज्या पद्धतीचे वारंवार आरोप तुमच्यावरती होत आहेत, या आरोपांना येत्या दिवसांमध्ये किरीट सोमय्या त्यांच्या भाषेमध्ये उत्तर द्यायची गरजच नाही पडली, कारण की उद्धव ठाकरेंनी 12 आरोप केले आणि त्या 12 11 उद्धव ठाकरेंकडे एक पैसेचाही पुरावा सापडला नाही. पूर्ण ठाकरे सरकार कामाला लागली आणि किरीट सोमय्या, नील सोमय्या, मेधा सोमय्या आयुष्यात एक दमडीचा भ्रष्टाचार न केला असल्यामुळे आणि ठाकरे सरकारने परिवार फक्त पैसे माफिया वतुली त्यामुळे तोंड कशी पडलं. आता एका विषयात हायकोर्ट आहे तर हायकोर्टाने पण प्रश्न विचारलाय, तर येईल बाहेर. तर किरीट सोमय्या तर त्यांना उत्तर देणार की तुम्ही जे पैसे खाल्लेत त्यात काय झालं. बाकी किरीट सोमय्या आता परिवारातील लोकांनी जर वेगळी काही दखल घेऊन कारवाई केली, या सूचक इशारा म्हणा माहिती, त्याला माहिती म्हणतो आम्ही, माहिती देतो, इशाराची भाषा, 20 खड्ड्यात तुम्हाला खणून काढणार, दफनवणार, म्हणजे मारण्याचा धमक्या, हे फक्त ठाकरेंनाच अधिकार आहे. किरीट सर, 57 INS निधी तुटायला लागला तुमच्यावर नाही, त्या विषयात मला काही बोलायचं नाही, कारण की हायकोर्टाने त्याला सांगितलं आहे 57 तर कागद दे. दिलासा नाही, कोणीतरी असं काहीतरी आरोप करायचा आणि त्याला कोर्टाने सांगायचं कागद दे तर त्याला दिलासा नाही मिळाला.